नमस्कार, आहार रस मध्ये तुमचं स्वागत आहे। आहार रसचा आजचा आपला व्हिडिओ आहे यूएस मधल्या घरांचं टूर। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी आहार रस चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव सोबत शेअर सुद्धा करा। जसं की आता आपण बघतो आहे पूर्ण बंगल्यांची कॉलनी किंवा रांग म्हणू शकतो। समोर हे पार्किंग आहे, दोन गाड्यांसाठीचं असं प्रॉपर पार्किंग इथे दिलेलं आहे। समोर छोटंसं गार्डन टाईप एरिया आहे आणि आता आपण एंट्री करतो आहोत घरामध्ये। तर हे घर आम्ही एअरबीएनबीकडून रेंटनी घेतलेलं काही दिवसांसाठी। हा सेफ्टी डोर इथे अवेलेबल आहे। एअरबीएनबी जे घर आपण घेतो रेंटनी, तर हे काही दिवसांसाठी महिन्यांसाठी असू शकतं। हे पूर्ण सामानासकट आपल्याला हे घर वापरायला मिळतं। आणि सिक्युरिटी बघा, तुम्हाला दिसते डिजिटल लॉक आहे इथे, इलेक्ट्रॉनिक लॉक आहे अवेलेबल। एंट्री केल्या हा डायनिंग एरिया इथे आहे, भरपूर मोठा डायनिंग एरिया आहे। तर छान सुट्टीत तुम्ही तुमची फॅमिली सोबत असं घर रेंट करून तुमचं व्हॅकेशन एन्जॉय करू शकता। 7-8 सीटरचा हा डायनिंग रूम आहे, प्लस हे शँडलेअर आहे झुंबर इथे लाईटिंगचं, कमी जास्त तुम्ही लाईटची सेन्सिटिव्हिटी करून सूर्य कसं तुमचं डिनर एन्जॉय करू शकता। प्लस इथे ब्लाइंड शेड्स अवेलेबल आहेत, म्हणजे तुमची प्रायव्हसी प्रोटेक्टेड राहते। विथ फर्निचर विथ सामान आपल्याला हे घर मिळतं। प्लस घर घेताना त्याचे नियम इथे मेन्शन केलेले असतात, घर घ्यायच्या वेळेस प्लस घर तुम्ही सोडणार असाल, दिवस संपत आले असतील घर सोडायचे, तर त्याचे पण इथे नियम तुम्हाला बघायला मिळतील। त्या हिशोबाने तुम्हाला रूल्स फॉलो करायचे आहे। सुरेख असं हे लाकडी फर्निचर आहे, यूएसमधले सर्व घर हे लाकडी असतात, प्लस फर्निचर पण मुबलक प्रमाणात अवेलेबल असतं। फ्लोअरिंग सगळं वूडचं फ्लोअरिंग आहे सुरेख असं प्रॉपर। नेक्स्ट येतं आहे किचन तुम्हाला दिसतं आहे वेल इक्विप्ड, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स इथे तुम्हाला दिसत आहेत। मायक्रोवेव्ह, डबल डोअर रेफ्रिजरेटर आहे, स्टोव्ह आहे इलेक्ट्रिक, तर सेफ्टीसाठी हे सर्व सोयी इथं केलेली आहे। टोस्टर अवेलेबल आहे, कॉफी मशीन, तर हे सगळ्या वस्तू तुम्ही यूज करायच्या आणि प्रॉपरली मेंटेन ठेवून ह्या पुन्हा घर सोडताना त्यांना व्यवस्थित स्वरूपात त्या द्यायच्या। ड्रॉवर्समध्ये भांडे चमचे सर्व इथे अवेलेबल आहे, बॉल्स क्रॉकरी सगळं त्यांनी दिलेलं आहे। आता लिव्हिंग रूम तुम्ही बघत आहात, खूप सुरेख आणि प्रशस्त अशी ही लिव्हिंग रूम आहे। यामध्ये आपल्याला समोर फार मोठा टेबल मिळतो आहे, फॅन आहे विथ लाईट, नाईट लॅम्प्स आहेत आणि सोफा सेट बघा, 3-सीटर 2-सीटर, प्लस हे पूफ अवेलेबल आहे। जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं असेल किंवा तुम्हाला काम करायचं असेल लॅपटॉपवरती काही, तर इकडे टेबल आणि चेअर अवेलेबल आहे। आणि हा बॅकयार्डचा तुम्हाला एरिया दिसतो आहे बघा, बॅकयार्ड पण खूप सुरेख कव्हर्ड आहे, हाफ कव्हर्ड आहे बॅकयार्ड। आणि तिथे सेंटर टेबल प्लस सोफा आणि चेअर अवेलेबल आहे सुरेख असे। आणि बार्बीक्यूची सोय केलेली आहे बघा, आणि कॅमेरा आहे आउटसाइडला, जेणेकरून सिक्युरिटी मेंटेन राहते। आणि रात्रीसाठी एन्जॉय करायला तुम्हाला इथे छान लाईटिंग दिलेली आहे आणि कंपाऊंड वगैरे प्रॉपर पॅक्ड आहे असं। तर तुम्हाला बाहेर डिनर बार्बीक्यू एन्जॉय करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता। प्लस हे ग्लास डोअर लॉक्ड केलेले आहेत प्रॉपरली, आणि हे शिअर असे, म्हणजे जे म्हणतो ना आपण ट्रान्सपरंट असे पडदे इथे आहे दिलेले गार्डनला। तर असं हे बॅकयार्ड आपल्याला बघायला मिळतं आहे। आणि मग पुन्हा आपण आलो आहोत लिव्हिंग रूममध्ये। लिव्हिंग रूममध्ये फायर प्लेस पण आहे तिथे, कारण की हा बंगलो आहे तर प्रॉपर जुन्या टाईपचा बंगलो म्हणू शकतात तुम्ही। तर नेक्स्ट आता ही आहे कॉमन बाथरूम। कॉमन बाथरूममध्ये बघा बाथटब आहे, जे यूएसच्या घरांमध्ये बाथटब असतात आणि त्याच्यात तुम्हाला इथे शॉवर आणि आंघोळीची सगळी सोय अवेलेबल असते। कारण ही जी फरशी असते ही लाकडी असते, त्यामुळे बाहेर पाणी सांडवता येत नाही, तर बाथटबमध्येच तुम्हाला आंघोळ करायची असते। इतरत्र सर्व तुम्हाला हे ड्राय ठेवायचं असतो एरिया।
फुल मिरर लाइट्स इथे प्रोवाइड केलेले आहेत. तसेच बघा शेड्स इथे पण आहेत, ब्लाइंड शेड्स इथे दिलेले आहेत बघा. कर्टन्स आहेत. तसेच हे एअरबीएनबी म्हणजे ॲज अ हॉटेल टाईपच हे घर असतं, बंगलो असतो, तर त्यामुळे सगळ्या सोयी आहेत. कॉस्मेटिक्स आहेत जे रोजच्या गरजेचे, प्लस हे वॉर्मर आहे, थर्मोस्टॅट म्हणतात याला, याच्यावरून तुम्ही घरातलं आतलं टेम्परेचर कंट्रोल करू शकता. प्लस इथे ही पॅन्ट्री आहे, पॅन्ट्रीमध्ये सगळे टॉवेल्स एक्स्ट्रा दिलेले आहेत. हे घर टोटल 4 बेडरूमचं आहे, त्या हिशोबाने इथे प्रत्येक रूमला क्लॉझेट, वॉशरूम्समध्ये तशा सोयी केलेल्या आहेत. शॅम्पू, जेल वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांनी. जर बेबी असेल तर त्यासाठी क्रिब इथे अवेलेबल आहे. सुरेखासा हा लाकडी बेड आहे बघा. आणि आता ह्या रूमला लागूनच इथे क्लोजेट आहे. क्लोजेटमध्ये पण एक्स्ट्रा तुम्हाला ब्लँकेट्सची सोय, ब्लँकेट्स दिलेले आहेत. आणि क्लोजेटसाठी सेपरेट लाईट इथे आहे अवेलेबल. अगेन बेसिक सगळ्या गरजा इथे आहेत. बेड, कम्फर्टर सकट सगळं प्रॉपर यांनी मेंटेन केलेलं आहे सोई. पुढे गेल्यावर आपण जात आहोत नेक्स्ट बेडरूममध्ये. ही सेकंड नंबरची बेडरूम आहे. इथे तुम्हाला दिसतं आहे प्रॉपर डबल बेड, ड्रेसिंग एरिया आहे. प्लस समोरच्या कपाटामध्ये तुम्हाला दिसते की बुक्स पण अवेलेबल आहेत लहान मुलांसाठी, जर तुमच्यासोबत कोणी लहान मुलं असतील त्यांच्यासाठी. प्लस हे त्यांचं क्लोजेट आहे ह्या रूमसाठीचं. इथे तुम्ही तुमचं सामान, लगेज ठेवू शकता, जेणेकरून बाहेर पण पसारा किंवा बॅग्स राहत नाहीत. सुरेखासं क्लीन, नीट अँड क्लीन ही रूम आहे बघा, बेडरूम आहे. आणि इथे थंडी असेल तर इथे वॉर्मर तुम्ही ऑन केलं तर ही रूम मस्त गरम होणार. आता पुन्हा आपण हॉलमध्ये आलो. हॉलच्या एका साईडला त्या दोन बेडरूम होत्या. आता नेक्स्ट मास्टर बेडरूमकडे आपण जात आहोत. त्याआधी इथे तुम्हाला गराजमध्ये जाण्यासाठी आतून पण एक डोअर आहे. तर हे जे बाहेरून जे आपल्याला गराज दिसलेलं, तर हे घरातून गराजमध्ये जायसाठी हे डोअर आहे बघा. आणि समोर तुम्हाला दिसतं आहे गराजमध्ये इथे वॉशर आणि ड्रायर अवेलेबल आहेत. प्लस मॉप करायचं असेल, फरशी पुसायसाठीचं सर्व सोयी केलेल्या आहेत. प्लस डिटर्जंट आणि हे सगळं तिथे प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि गार्बेज बिन पण इथेच आहे, तुम्ही कार पार्क करू शकतात, तुमचं काय गार्बेज असेल ते इथे ठेवू शकतात. प्लस काही इन्स्ट्रुमेंट असेल तर इथे पण एक क्लोजेट आहे गराजमध्ये, तर कार रिलेटेड तुम्ही गोष्टी करू शकतात, त्याचं ठेवू शकतात. घराचं डोअर ओपन करायचं, इथे सिस्टीम दिलेली आहे. इथे पण सिक्युरिटी लॉक आहेत बघा, तर डबल लॉक करून घराचं डोअर बंद होतो. हा वरती पण एक बेडरूम आहे. त्याआधी आपण बघूया मास्टर बेडरूम. सुरेख असा प्रशस्त हा मास्टर बेडरूम दिसतो आहे, ज्याचा बेड पण फार मोठा आणि वुडचं छान फर्निचर केलेलं आहे. समोर हा ड्रेसिंग एरिया आहे. प्लस बेडला, डबल बेडला ह्या दोन्ही साईडला साईड टेबल्स दिलेले आहेत. मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला टीव्ही पण अवेलेबल आहे. साईडला नाईट लॅम्प आहे जर कोणाला रात्री रीडिंग करायचं असेल तर. फॅन आणि लाईटची सोय केलेली आहे. रीडिंग लाईट आणि नाईट लॅम्प हे एकाच याच्यात दोन्ही आहे हे सिस्टम. याला मूव्ह करून तुम्ही रीड करताना तुमच्या जवळ घेऊ शकता, म्हणजे बाकीचे रूममध्ये कोणी डिस्टर्ब होणार नाही आणि गरजेपुरतंच तुमच्या बुकवर तुम्हाला लाईट मिळेल. नेक्स्ट याचं आहे क्लोजेट मास्टर बेडरूमचं.
हे थोडं बाकी क्लोजेटपेक्षा थोडं मोठं आहे. इथे आयनसाठीची सोय केलेली आहे. तसेच ब्लँकेट्स, एक्स्ट्रा ब्लँकेट्स अवेलेबल आहेत. वॉश बेसिन आहे, पर्ल शेपचा वॉश बेसिन इथे दिलेला आहे. इथे लेडीज अँड जेंट्ससाठी रेझर्स आहेत, प्लस कॉटन बॉल, नॅपकिन्स, प्रॉपर वॉश केलेले नॅपकिन, हँड वॉश, टूथब्रश, टूथपेस्ट अवेलेबल आहेत, टॉयलेट पेपर्स आहेत. तर ह्या सगळ्या वस्तू आपण यूज करू शकतो. जसं आपल्याला हॉटेलमध्ये अवेलेबल असतात, सेम त्याचप्रकारे इथे पण ह्या वस्तू अवेलेबल असतात ह्या बंगलोमध्ये, आणि त्या आपण यूज करू शकतो. US मध्ये सॉकेटचे प्रकार हे ह्या टाईपमध्ये आहेत. तर तुम्ही जर इंडिया किंवा दुसऱ्या देशातून ट्रॅव्हल करून येत असाल तर तुम्हाला इंटरनॅशनल चार्जर इथे आणावं लागतं. मगच तुम्ही तुमच्या चार्जिंगच्या गोष्टी, चार्जिंग किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टी यूज करू शकता. प्रत्येक रूममध्ये प्रॉपर डस्टबिन दिलेले आहेत, सोय केली आहे. अगेन मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला इथे सोफा मिळतो आहे. टीव्हीच्या खाली सोफा दिलेला आहे त्यांनी. याचं पण फ्लोरिंग वूडचं आहे प्रॉपर. त्याच्याने एक सुरेख अँटिक लुक येतो ह्या रूमला. मास्टर बेडरूमलाच अटॅच एक बाथरूम आहे. तर टोटल दोन बाथरूम आहेत इथे ह्या बंगलोमध्ये. प्लस तुम्हाला इथे शॉवर जेल, शॅम्पू हे त्यांच्याकडून अवेलेबल आहे. बाथटबसाठी हे दोन कर्टन्स आहेत. नीट अँड क्लीन वॉशरूम आहे तिथे. असं हे मास्टर बेडरूम आहे सुरेख. आता बघूया वरची रूम. वरती पण एक बेडरूम आहे. तर टोटल अशा ह्या 4 बेडरूम्स आहेत. तर तुमच्या सोबत जर कोणी लहान मुलं असतील तर त्यांना सेपरेट रूम हवी असेल तर ही रूम तुम्ही जरूर बघू शकता. तर सुरेख असे फरचे स्टेअर्स आहेत. त्यात आपण वरती जात आहोत चौथ्या बेडरूममध्ये. ही सुद्धा बेडरूम प्रशस्त आहे. इथे सुरुवातीलाच तुम्हाला क्लोजेट बघायला मिळत आहे, क्लोजेट एरिया. आणि हा समोर हा बेड आहे. आणि वरती ही रूम असल्याने भरपूर प्रकाश ह्या विंडोतून आपल्याला मिळेल. आणि बाहेरचं दृश्य आपल्याला दिसतं ह्या विंडोतून कॉलनीचं. पुन्हा इथे कबर्ड्स पण अवेलेबल केले आहेत या रूमला. अगेन इथे हे कपाट आहे बघा. इथे सुद्धा वॉर्मरची सोय केलेली आहे. लहान मुलांसाठी हवी असेल तर ही रूम अतिशय उत्कृष्ट आहे.
आता इथे लॉक हे प्रॉपर लागत नसल्यामुळे इथे हुकची सोय केलेली आहे. अशा प्रकारे आपण चारही बेडरूम बघितले आहेत. प्रत्येक बेडरूमला क्लोजेट मॅन्डेटरी इथे दिसतं आहे आपल्याला, अवेलेबल आहे. आणि टोटल दोन वॉशरूम आणि टॉयलेट्स आहेत इथे, चार बेडरूम म्हणून. आणि मास्टर बेडरूमला सेपरेट आहे वॉशरूम टॉयलेट. आता पुन्हा आपण लिव्हिंग रूममध्ये आलेलो आहे. तर तुमच्यासोबत म्हणजे जास्त पाहुणे असतील तर लिव्हिंग रूममधला हा सोफासुद्धा सोफा कम बेड म्हणून यूज होऊ शकतो. अशा प्रकारे हे पूर्ण US मधलं घर आहे, प्रॉपर बंगलो म्हणू शकता तुम्ही. आणि सर्व बंगलो स्वच्छ आहे आणि छान डेकोरेटिव्ह आयटम्स इथे बघायला मिळतील तुम्हाला. सुरे कसे इथे थॉट्स बघतोय आपण, ड्रीम बिग, लकी टू हॅव यू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आहार रसला लाईक करा, सबस्क्राईब करा.